सर्व विद्यार्थी गुरुजनांना नमस्कार। विद्यार्थी मित्रांनो, मुलांशी गप्पाचा आपला आजचा 129वा दिवस, आज दिनांक 18 नोव्हेंबर 2020, आणि आजच्या तासिकेमध्ये आपण भाग पाहणार आहोत तो विषय आहे गणित, जो आपल्याला चौथी पासून तो घटक आहे, तो पुढे आपल्याला 10वीपर्यंतही आहे, असा 4वी ते 10वीपर्यंत असणारा, 5वी 9वी मध्ये असणारा, 4वी व 8वी शिष्यवृत्तीसाठी असणारा एक घटक उपघटक ज्याचं नाव आहे अपूर्णांक। आपण सुरुवातीला ओळख करून घेतलेली आहे। अपूर्णांकामध्ये आपण समच्छेद अपूर्णांक कोणते, भिन्नच्छेद अपूर्णांक कोणते, त्यांची बेरीज कशी करायची, त्यांची वजाबाकी कशी करायची, त्यांचा गुणाकार कसा करायचा, त्यांचा भागाकार कसा करायचा, हे आपण पाहिलेलं आहे। आज मात्र आपण या अपूर्णांकाच्या त्या पुढील दोन क्रिया पाहणार आहोत। तुम्हाला फलकावर दिसत असेल, पहिला पाहायचं आपल्याला संक्षिप्त रूप देणे। संक्षिप्त, जोपर्यंत या शब्दाचा अर्थ आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपल्याला ती क्रिया करता येत नाही। त्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात संक्षिप्त मध्ये सुद्धा, नुसतं संक्षिप्त रूप देणे आणि अतिलोक लघु रूप देणे, असे दोन त्याच्यामध्ये आपल्याला घटक आहेत। मग संक्षिप्त रूप जेव्हा आपल्याला द्यायचंय, तेव्हा संक्षिप्त रूप देताना नेमकं आपल्याला काय काळजी घ्यायची, कशाला म्हणायचं, तो एक भाग आपल्याला पाहायचा। आणि दुसरा जो आपला आहे तो म्हणजेच पूर्णांक युक्त अपूर्णांक। आता पूर्णांक युक्त आणि अपूर्णांक म्हणजे काय सर, हे आम्हाला काय समजलं नाही, हे आम्ही शाळेत शिकताना आम्हाला 8वी पर्यंत समजलं नव्हतं, पण मी आता सांगतोय अगदी हा घटक सुरू केल्यानंतर तुम्हाला फक्त 10 मिनिटांमध्ये हा घटक, विदिन अ 10 मिनिट्स, दिवस हे सांगत नाही मी। राजेश्वर माईकला वगैरे किंवा स्क्रीनला क्लिक करायचं नाही, फक्त बाजूला मोबाईल ठेवायचा, जे ऐकायला मिळतंय त्यातलं जेवढं समजतंय तेवढं व्यवस्थित सर्वांनी समजून घ्यायचं, अडचण जिथं वाटली ती अडचण बाजूला वहीवर कागदावर लिहून ठेवायची, ती तुम्ही आपण नंतर क्लास झाल्याबरोबर किंवा ही तासिका पूर्ण गणित समजून सांगितल्याच्या नंतर ती तुम्ही लिहायची। मी एक नाही, दोन्ही घटकाचे, दोन्ही उपघटकावर आधारित 4-4 उदाहरणं मी स्वतः या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगणार आहे आणि नंतर तुम्ही ती सोडवायची आहे। यातील बऱ्याच जणांना अभिजित माईक व्हिडिओ चालू करू नका, कुणी व्हिडिओला किंवा तुमच्या स्क्रीनला जायचं नाही, मी फक्त रिमूव्ह करेल। ती गुगल मीट नाही, तुमच्या शाळेतल्या शिक्षकांची मीट नाही, काहीच नाही। तिथं शाळेतल्या शिक्षकांना आपल्या गुरुजींना फक्त ते इतर फोटोसाठी बऱ्याच जणांना ते द्यायचं असतं, मला इथं आपल्या कोणाच्या फोटोची गरज नाही, तुम्हाला रेकॉर्डिंग मिळून जाते, पूर्णच्या पूर्ण रेकॉर्डिंग नंतर पुन्हा पाहत बसा। हा घटक नाही समजला सर, मला आणखी पाहायचं होतं ते समजलं नाही, काही नाही, लिंकला क्लिक करा, पुन्हा घटक पाहत बसा। पण त्याच्यामध्ये हे आलेले शब्द पुन्हा ऐकायचे म्हणले की आपल्याला मग डोकं दुखतं, म्हणून पुन्हा मला कुणालाही सांगायची वेळ येऊ नये। सर्व या ठिकाणी महेश तू पण लक्षात ठेवायचं म्हणा, कुणी जर समजा स्क्रीन चालू करत असेल तर त्या ठिकाणी स्टॉप व्हिडिओ आहे तुला, त्याचा व्हिडिओ बंद करून टाक, आणि 2-3 केल्यानंतर होत असेल तर त्यांना रिमूव्ह करून टाक। आपल्याला संक्षिप्त रूप देणे, संक्षिप्त रूप म्हणजे संक्षिप्तचा अर्थ आपण समजून घेऊ। संक्षिप्त म्हणजे छोटे। आता हे छोटे मध्ये दोन प्रकार आहेत, लघु अतिलघु, म्हणजे एक सहज कळले ते आणि दुसरं आणखी त्याच्यापेक्षा लागू करता येतं का ते थोडे आपण पाहणार आहोत, समजून सांगतोय। आता या ठिकाणी उदाहरण जे आहे, तर पहिल्यांदा मी ज्या विद्यार्थ्यांना माईक चालू करायला सांगतो त्यांनी माईक चालू करायचं, आपला व्हिडिओ चालू करायचा, आणि मी जो अपूर्णांक सांगतो तो फक्त पहिल्यांदा वाचायचा। तर पहिल्यांदा आर्यन वाघमोडे, पहिला अपूर्णांक वाचू सर, 35 अंश छेद 50। गुड। दुसरा या ठिकाणी सोहम, 21 अंश छेद 49। ओके गुड। तिसरा या ठिकाणी रिअलमी नावाने एक मोबाईल जॉईन झालेला आहे, रिनेम नसेल तर हरकत नाही, रिअलमी C2। विद्यार्थी असतील तर, पालक असतील तर नाही, फक्त विद्यार्थी असतील त्या नावाने, तर तोपर्यंत मी जातोय श्रेयाकडे। श्रेया हा पूर्णांक वाच, 39 अंश छेद 91।
ओके ठीक आहे. आणि चौथा अपूर्णांक रोहिणी वाच. सर दिसत नाहीये चौथा अपूर्णांक. समर्थ तू वाच. अरे 20° छेद 50. 20° छेद 50 हे चार अपूर्णांक तुम्हाला दिलेले आहेत. आता या चार अपूर्णांकामध्ये आपल्याला संक्षिप्त रूप द्यायचे. येत असेल हरकत नाही, पण येत असणाऱ्याने दुसऱ्यांना येऊ देण्यासाठी आपण शांत बसायचं. अगोदर येतंय असं गृहित धरून मी एका विद्यार्थ्यालाच अगोदर विचारतो. अभिजित तुझा व्हिडिओ पण चालू कर बेटा. येस, आता मला सांग 35° छेद 50 याचं आपल्याला संक्षिप्त रूप करायचं. काय बरं करता येईल? काय करावं लागतं? माईक चालू करतो, माईक नाही बोलतो. माईक माईक नाही बेटा चालू तुझा, आवाज नाही येत. इयरफोन तू काढून टाक. कोण आहे? हा नाही त्याचं इयरफोनच प्लग बसलेलं नाही ते. तुझा हेडफोन काढून टाक. आता येतो. आणि आता पिन काढून टाक. हा तुम्ही पहा ना, माझ्यात आतापर्यंत तुमचे जेवढे आता आपले 129 दिवस झाले, एकाही दिवशी मी कधी कानाला इयरफोन लावलेला नाही आणि अगदी स्पष्ट आवाज पोहोचतो. आपले जे नवीन मोबाईल जे आहेत त्याच्यामध्ये इतकी सूक्ष्म ताकद, इतकं मायक्रोचिप बसवलेली आहे आपल्या इयरफोनची की तुम्ही कितीही जरी बारीक आवाजात बोललात तर कमीत कमी 10 ते 15 फुटावरून ते आवाज ते ओढतो. त्यामुळे तुम्ही कुणी इयरफोनची आवश्यकता नाही. हा फक्त बाजूला गोंगाट असेल आणि तुम्हाला व्यवस्थित आवाज येत नसेल तर तुम्ही वापरा, पण इयरबी नका वापरू. आता सांग. एक मिनिट ना, फक्त काय करावं लागतं ते तू सांग. तुझा मोबाईल आडवा धर, म्हणजे फुल स्क्रीन दिसेल. येस येस, म्हणजे आता यात बघा मी अभिजितला सांगतोय या क्रिया सगळ्यांनी लक्षात ठेवायची. या क्रिया पुन्हा पुन्हा आता वारंवार होऊ नये. म्हणजे एक आपल्याला मोबाईल तुमचा आडवा धरायचा जेणेकरून तुमची स्क्रीन फुल दिसते. कारण दुसरं आता बोलताना तुम्ही मोबाईल स्थिर ठेवा. आणि आता अभिजित उत्तर दे. काय करावं लागते बरं संक्षिप्त रूप देताना अभिजित मला पहिली क्रिया सांग. सर 5 ने भाग द्या दोन्ही संख्येला. भाग पाचने करून नाही, क्रिया कोणती करावी लागते? त्याला लहान करण्याची. लहान करण्यासाठी कोणता कोणता आपल्याला चार क्रिया जे मुख्य क्रिया आहे, चार पैकी कोणती क्रिया करावी लागते? भागाकार. येस, हे महत्वाचं होतं. आपल्याला या ठिकाणी संक्षिप्त रूप देताना भागाकार करावा लागतो. आता भागाकार करायचा म्हणजे आता 35° आणि हा 50 असा मांडायचा का? नाही सर. नाही, मग आहे तीच पद्धत ठेवायची आणि आपल्याला क्रिया करायची. आता मग आता यामध्ये नेमकं काय पाहावं लागते बरं, बारकाई काय पाहावी लागते आपल्याला भागाकार करताना? 5 ने भाग जात का ते पाहायचं. एक झालं, आणखी काय पाहावं लागेल? तू तुझ्या जागी अतिशय योग्य आहे, तुझं अगदी बरोबर आहे, पण आणखी आपल्याला दोन्ही संख्या पाहिल्यानंतर नेमकं काय पाहावं लागतं? आलं तरी हरकत नाही, उत्तर नाही आलं तरी काळजी करायची नाही, सांग. पण काय पाहावं लागतं? बर ठीक आहे, मी पुन्हा सांगतो. तर लक्षात घ्या, जेव्हा आपण अपूर्णांकाचं संक्षिप्त रूप करतो त्यावेळेस तुझा माईक बंद आहे बेटा, माईक चालूच राहते. जेव्हा आपण क्रिया करतो त्यावेळेस दिलेल्या दोन्ही संख्या एकाच पाड्यात आहेत का हे सगळ्यात महत्वाचं आहे. नाही सर कसं होतं का? हा बरोबर आहे ना? आम्ही कळायला लक्षात आलं मला काय म्हणायचं लक्षात आलं. येस, दोन्ही नाही तर कसं, एखादा विद्यार्थी काय करतो, वरती दिलेला आहे 35 आणि खाली दिलेला आहे 49. ठीक आहे, वर दिलेला आहे 40 आणि खाली दिलेलं आहे 49 आणि सांगितलं चला लवकरात लवकर संक्षिप्त रूप करून दाखवा. नाही राहिला नाही तर काय गडबड होईल बरं? काय म्हणजे 40 40 दाई चौक 40 4 आणि 49 सातच्या पाड्यात आहे, साथी साथी 49. बरोबर आहे? नाही नाही नाही, म्हणजे अशी क्रिया करू शकता का?
करू शकतो हा नियम माहीत नसेल तर. म्हणून संक्षिप्त रूप देताना सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर दिलेला अंश आणि छेद एकाच पाड्यात असले पाहिजे. एकच पाडा ज्याला तुम्ही टेबल म्हणता इंग्लिश मध्ये, त्या जे दोन्ही नंबर्स आहेत ते एकाच टेबल मध्ये असणं आवश्यक आहे. आणि आता तू उत्तर सांगू शकतोस काय करू. आता मग कोणत्या पाड्यामध्ये असतील या दोन्ही संख्या? आता या प्रश्नाचं उत्तर फक्त आणि फक्त अभिजितशीच मी संवाद साधणार आहे. पाच मग काय करू बरं सांग. तू क्रिया सांगायची आणि मी करायची. अंश आहे अंशाला पाच ने भाग द्यायचं. हा म्हणजे आता किती येईल बरं मग? सात. सात का बरं सात आलं? पाच गुणिले सात म्हणजे पस्तीस येईल. म्हणजे यस पाचच्या पाड्यामध्ये सातव्या घरात पस्तीस आहे. म्हणून या पस्तीसला आपण अगोदर कट करायचं, मोडून टाकायचं. आता या पस्तीसचं रूप राहिलेलं नाही. आम्ही पस्तीसचं रूप आता घेतलेलं आहे सात. व्हेरी गुड. आता जी संख्या घेतली पाच त्याच पाचने छेदाकडे वळायचं. हो आणि पन्नास दहाव्या घरात बसतो म्हणून दहा लिहायचं. म्हणून इथं हे कट झाले, इथं दहा झाले. म्हणजेच आपलं उत्तर काय आलं मग? सात छेदात दहा. सात अंश छेद दहा. आता सात आणि दहा यांचं संक्षिप्त रूप होऊ शकतं का? नाही सर. सात मूळ संख्या आहे. सात ही मूळ संख्या आहे आणि मूळ संख्येचा नियम आपल्याला माहित आहे. ती तर त्याच पाड्यात असते किंवा एक किंवा तीच संख्या म्हणजे मूळ संख्या. आणि मग दहा, दहा आपल्याला माहित आहे. मग दोन न भाग जातोय, पाच न भाग जातोय, दहा ने भाग जातोय आणि एक ने. चार अवयव दिला पण याला मात्र दोनच आहे, एक आणि सात. पण दोन्ही एकाच पाड्यात नाहीत म्हणून आपण त्याला सात अंश छेद दहा. एखादा विद्यार्थी म्हणू शकतो आमच्या समर्थ सारखा, नाही सर ते दोन्ही संख्या एकाच पाड्यात आहेत. कोणत्या? एकच्या पाड्यात आहेत. मग करा एक सात सात एक दहा दहा. कितीही करा फरक पडणार नाही. म्हणून आपलं मूळ उत्तर हे सात अंश छेद दहा. अगदी बरोबर. थँक्यू. अगदी बरोबर. यानंतर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता हा नक्कीच तुम्हाला भाग समजला असेल. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मला आता अपेक्षित आहे महेश जाधव कडून. आणि तिसरा प्रश्न रोहिणी तुझ्याकडे येतोय. ओके सर. पण ते इकडं थोडा तिसरा प्रश्न दिसत नाहीये. फक्त तुला एकीला दिसणं चाललंय, बाकी सगळ्यांना दिसतोय. आता दिसतोय का? नाही सर, त्याचा अर्धाच भाग दिसतोय. हा ठीक आहे, मी दुसऱ्याकडे जातोय. यानंतर समर्थ तू आहेस तयार? सर मी पाचवं घेऊ. चारच दिलेले मी. हा ठीक आहे. दोन क्रमांक महेश लवकर, कारण आपल्याला दोन्ही भाग घ्यायचे आपल्याला. सर मी सांगू का? एक मिनिट एक मिनिट. महेश तयार असेल? महेश जाधव या हाकेला तयार नसेल तर लागेल तुझ्याकडे. मी काही सेकंदाची वाट पाहतो फक्त. ठीक आहे सर. सर मी सांगू दुसरं. सर सर आता बाकीचे मध्ये बोलू नका. ज्यांचं नाव घेतलंय आपल्याला ते लक्षात येते की, कारण आता माझ्याकडे दोन डिवाइस आहे त्याच्यामुळे मला स्पष्ट दिसतंय कोणाकडे आता जायचंय ते. अगोदर फक्त मोबाईल राहायचं तेव्हा दिसत नव्हतं, आता समोर लॅपटॉप आहे. काळजी करू नका, मला प्रत्येक जण दिसतोय, प्रत्येकाची बारीक हालचाल लक्षात येते. रिअलमी सी टू ची इच्छा आहे परंतु तत्पूर्वी मला सोहमला विचारायचंय. सोहम सांग ना लवकर. सर तीन भाग जात एकवीसला पण. सर आपल्याला उत्तर देताना आपला माईक आणि व्हिडिओ ऑन करायचा आणि व्यवस्थित उत्तराला सुरुवात करायची, जसं की अभिजितनं केलं. अभिजित कडून मी मुद्दामच थोडी बारकाईने सुरुवात केली की प्रत्येकाला कळावं
त्या सूचना पुन्हा पुन्हा प्रत्येकाला नकोय, वेळ वाया जात, तेवढ्याच वेळामध्ये आपले दोन गणित होतात. नेहा व्हिडिओ बंद कर. तर सर आपले अभिजित नको सांगूया का, आता फक्त सॉल्व सांगणार आहे. हा बोल सॉल्व. सर 21 ला किती नंबर जाते? 21 ला किती नंबर जातो? दोन्ही संख्या कोणत्या पाड्यात आहेत बरं? तर मी सांगू कोणत्या पाड्यात आहेत. हा सोहमचा आवाज कटतोय, त्यामुळे संधी नेहाला. नेहा फास्ट. सर मी सांगू. सर आपण सांगू काय त्याचा 3/7. याच्यानंतर महेश तिसऱ्या चुकी, दुसऱ्या आता दोन चुका झालेल्या आहेत, तिसऱ्या चुकीला रोहिणीला सुद्धा तू रिमूव्ह करू शकतो. मग आता उत्तर काय आलं बरं? 3/7. 3/7 अगदी बरोबर आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर 3/7 आलेलं आहे. तिसरा प्रश्न या ठिकाणी जो आहे, तिसऱ्या प्रश्नाचा आता तुमच्यापैकी ज्याला येतं त्याने फक्त रेज हँड करा, ज्याचा रेज हँड फर्स्ट येईल त्याला मी फक्त अभिजित आणि आर्यन सोडून, कारण संधी मिळालेली आहे. त्याशिवाय आता इतर सर माझा रेज हँड झाला होता, तुम्ही माझं नाव घेतलं की मी लोअर हँड करून टाकतो. अरे मग आर्यन बंद. हा यस रोहिणी कंटिन्यू. पण सर थोडस इकडे घ्या की मोबाईल, ते मला अर्धाच भाग दिसतोय. तुला दिसतोय तो तुझ्या मोबाईलचा प्रश्न आहे का? मला सर दिसतंय इथं सगळ्यांना दिसतंय. तर सांगू सर 39 कोणत्या पाड्यात. व्हिडिओ चालू कर, प्रयत्न करायचा. आणखी कुणाची तयारी आहे? आणि असेच प्रश्न आपल्याला थोडस फसवणारे आपल्याला येत असतात की ज्या संख्या आपण कधी पाहत. सर मी सांगू शकतो. हा रिअलमी सी टू 13 पाड्यात येतात सर. हा माझ्या मध्ये प्रश्न नाही सांगितलं तुला. मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे, जे आपल्या शाळेतले आपल्या वर्गातले विद्यार्थी मागे राहण्याचं कारण फक्त एक असतं, ते म्हणजे हुशार विद्यार्थी. तुमच्यामुळे ते विद्यार्थी मागे राहतात, कारण सरांनी गणित दिलं की तुम्ही फक्त सर मी सांगू सर मी सांगू, आणि ज्यांना काहीच येत नाही ते बिचारे मागे बसतात आणि हळूहळू ते मागे बसत बसत एकदम मागेच जातात, कारण त्यांना माहित आहे ना सर त्याला विचारतात आणि हेच पुढे पुढे सांगित राहते, मध्ये काही गरजच नाही. आणि ते स्वतःला लक्षात घेतात नाही आपल्याला येतच नाही आपल्याला येतच नाही, आपण त्यांना संधी दिली नाही. मुलंच मुलांचे शत्रू आहे, रागाला हरकत नाही. आपल्या वर्गाचे जे मुलं समजा मागे आहेत त्यांच्यासाठी दोषी सर नाही, सर तेवढेच, पण सगळ्यात मोठे दोषी आपण आहोत, कारण तिथं गणित दिल्याच्या नंतर तुम्ही तुमचं वहिवर करा, बाजूला ठेवा, हरकत नाही. पण त्यांनी ज्यांना विचारलंय त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या, त्यांना पण येऊ द्या. वर्गात जर 10 आहेत, 3 येते तर बाकीच्या 7 येत नाही. तुम्ही तुमचा प्रयत्न मात्र चालू ठेवा. तुम्ही त्याच्यापेक्षा आवड त्यांना त्यांचं एक गणित होईपर्यंत तसे तुम्ही दुसरे 4 गणित तयार करा आणि स्वतः तुम्ही. यस रिअलमी सी टू. आता नाव मला माहित नाही कोण आहे ते म्हणून. नाव
नाव काय आहे? इंद्रायणी. अरे मग तुझं नाव काय, नाव का रिनेम केलं नाहीस तू? दीदीने टाकलं. हा चल सांग सांग बेटा सांग. 13 च्या पाड्यात जाय. शाबाश. बघ रोहिणी, कारण आपलं दुर्लक्ष थोडस जे पाड्यात अगदी बरोबर आहे. 13 पाड्यामध्ये ह्या संख्या आहेत, अगदी तिला ओळखलं 34 विद्यार्थीने. ओके बेटा नाऊ इकडे 39 यस 39 आणि 91 साठी काय येईल बघ. 7 सर मी सांगू. 7 7 सर मी सांगू. चौथं माझ्यासोबत फक्त दोनच विद्यार्थी राहिले तरी चालतील, पण मी आणि मध्येच बोलणाऱ्या मी आता महेशलाच सांगणार ना, मी लागेल रिमूव्ह करतो, कारण ज्यांना नंतर तुम्हाला मग आपल्या ग्रुपवर व्हिडिओ पाहायला मिळणार आहे, परंतु व्हिडिओमध्ये सारखे सारखे माझे शब्द जर पाहायला मिळू लागले तर पालक सुद्धा कंटाळून जातील. यानंतर अगदी स्ट्रिक्टली ज्या विद्यार्थ्यांना नियम फॉलो करायचे तेच विद्यार्थी सोबत राहतील, भले मग एक किंवा दोनच विद्यार्थी राहिले तरी हरकत नाही, बाकीचे तुम्ही मात्र घरीच बसा, गोधड्यात पांघरून बसा चालेल. आणि नंतर व्हिडिओ जेव्हा आपल्या ग्रुपवर येईल सायंकाळचा तेव्हा तो पहा, जर लाईव्हचा आपल्याला फॉलो घ्यायचा नसेल तर. करता येत नाही तेवढ्या भागामध्ये. मी सांगते 34 विद्यार्थिनी आहे, आपण मध्येच बोलतोय मी सांगू करू. पुन्हा झालं, कुणीही असो त्या ठिकाणी, माझ्या शाळेतला विद्यार्थी असो का बाहेरचा असो, काही न विचारता रिमूव्ह केलं जाईल. आता तुम्हाला इथून ही शिक्षा मिळत राहील. तिचं अगदी बरोबर आहे 33 39 आणि 91 हे 7th नंबरला आहे. 13 मग उत्तर काय आलं बेटा याचं? इज इक्वल टू 3/3. नुसतं 3/3 नाही, आपण कसं वाचायचंय? 3 अंश. 3 अंश छेद किती? 7. 7. मी सांगू. पाड्यात 20 येतात. लागलीच माईक बंद कर. एक मिनिट इंद्राने माईक बंद कर. आपलं बोलणं झाल्याबरोबर लागलीच आपला माईक आणि व्हिडिओ बंद करायचा. यस कंटिन्यू. 5 चौक 20 4. हा 5 10 50 10. काय आलं उत्तर? 4/4. हा मी जे मला होत तिथं हा प्रश्न येऊन थांबलेला आहे. पहा मी तुम्हाला अगोदरच म्हटलं की मला जेव्हा संक्षिप्त रूप घ्यायचंय त्या संक्षिप्त रूप मध्ये आपल्याला दोन घटक, एक नुसतं संक्षिप्त रूप आणि अतिसंक्षिप्त रूप, दोन घटक असतात त्याच्यामध्ये, त्याला लघुरूपही म्हणतात अतिसंक्षिप्त रूपही म्हणतात. मग 7 अंश/10 यामध्ये आपण आणखी लघु करू शकत नाही, यापेक्षा लहान होऊच शकत नाही. 3 अंश/7 याचही आणखी लहान होऊ शकत नाही. या 3 अंश/7 याचही लहान होऊ शकत नाही, परंतु 4/10 काहीतरी बदल होऊ शकतो. काय होईल बदल सर मी सांगू? 10 पाड्यात सर जॉईन झालो सर. हा नमस्कार सर. नमस्कार. ओके सर. नमस्कार नमस्कार. आता सांगा मग आता याचं आणखी रूप काय बदलेल सर? मी सांगू सर. मी सांगू सर. 2 अंश/5. 2 अंश/5 सर. आता एक सोपी आयडिया सांगतो. आता जिने सांगितलं उत्तर, जर 1 0 असेल, 2 अंकी संख्या आहे, इथं 0 आहे इथं 0 आहे, अतिशय सोपं उत्तर. या 0 काढून टाका, या 0 काढून टाका, उत्तर तुमचं तयार आहे. 2 अंश/5 आणि 2 आणि 5 हे अंश आणि छेद जे आलेले आहेत उत्तर आपलं. पण छान झालं तिनं, म्हणजे ज्या प्रश्नाकडे मला न्यायचं होतं ते आपोआप या ठिकाणी आलं. व्हिडिओ बंद कर बेटा. तर 2 अंश/5 हे त्याचं उत्तर आपल्याकडे समोर आलेलं आहे. म्हणजेच संक्षिप्त रूप देणे म्हणजे फक्त भागाकार करणे,
आणि अतिसंक्षिप्त रूप जेव्हा त्या म्हणतात त्यावेळेस मात्र त्याचं रूप आणखी लहान होतं का हे पाहायचं. आणि सर्वात मोठी अट जी पहिल्याच गणिताला आपण पाहिली ती की संक्षिप्त रूप देताना किंवा अतिसंक्षिप्त रूप देताना आपल्याला एकच काळजी घ्यायची ती म्हणजे दिलेला अंश किंवा आलेला अंश आणि छेद एकाच पाढ्यात असले पाहिजे. नाहीतर मी अगोदर करून दाखवलं तसं नकोय. विद्यार्थ्यांनी वहीवर तुमच्या लिहून घेतलं असेलच. आता तुम्ही म्हणसाल सर आपलं काल शब्दसमूहाबद्दल चाललं होतं आणि आज तुम्ही आम्हाला क्लास घ्या असं म्हणाले होतात, मग तुम्ही लागलीच अपूर्णांक का घेतला? त्याचे कारण दोन. अगदी बैठक संपता संपता आर्यन म्हणाला होता सर आम्हाला गणिताची तासिका घ्या, कारण माझा सुद्धा खूप आवडीचा विषय म्हणजे गणित आहे. तसे सगळेच आवडतात पण इतर विषयांपेक्षा सगळ्यात जास्त आवडीचा गणित माझा विषय. गणित हा अतिशय आवडीचा विषय. आणि आपली तासिका झाल्यानंतर एक तासाच्या आत एक प्रश्न सोडून आपल्या अभिजितनं पाठवला, त्याचे चारही पर्याय पाठवले, सगळी रीत करून पाठवली, पण पर्यायामध्ये उत्तर नव्हतं. त्याचं त्यालाच वाटलं की मी तर सर हे तपासला माझं बरोबर आहे का आणि मला सोडवून दाखवा हे गणित, माझ्याकडे त्याचं उत्तर नाही हे सोडवून दाखवा असं स्पष्ट त्याने मला मेसेज टाकला. मी पण 2 मिनिटांमध्ये अगदी त्याने केलेल्या क्रिया सगळ्या पाहिल्या, उत्तर त्याचं अगदी बरोबर वाईट अगदी बारकाईनं पाहिलं, त्यानं क्रिया केलेल्या पदावली होती, खूप मोठी पदावली होती, व्यवस्थित सोडवली त्याने, पण त्यानं दिलेलं उत्तर वर पर्यायामध्ये नव्हतं. फक्त त्याला एकच त्याला एक शब्द टाकला खाली मी, फक्त तर्कशास्त्राचा वापर कर आणि सोडव. आणि लागलीच त्याचं उत्तर आलं, सर आता मला समजलं. आता ते काय गणित होतं कसं समजलं ते तुम्हाला मी इथं सांगतो. त्याच गणित नाही, दुसरं एखादं मी तुम्हाला एखादा पर्याय देऊन तुम्हाला सांगतो. तर हे तुम्ही लिहून घेतलं असेल, नसेल तरी प्रश्न तुमच्याकडे आहेत, तुमच्या मनाने प्रश्न घ्या. अंश लहान कोणताही छेद कोणताही मोठा शक्यतो एका पाड्यातले घ्या आणि एखाद्या अशा संख्या घ्या की जे एका पाड्यात नाही, अशाही संख्या घेऊन पहा की जे आपल्याला विचार करायला लावते. आपल्याला एक अंकी दोन अंकी तीन अंकी कडून आपल्याला असे मोठे मोठे भागाकार करायला जमतील आणि मग संक्षिप्त रूप आपल्याला सहज जमेल. हा एवढा भाग मी फक्त आता म्हणून टाकतोय. सर दोन्ही एकाच पाड्यात येत नसले तर? जशाच तसं लिहून ठेवायचं. छान प्रश्न विचारला. समजा असं दिलेलं आहे 25° / 47, काय करणारच मला सांग. कारण 47 तर मूळ संख्या आहे आणि जेव्हा एखादी मूळ संख्या सोबत येते तेव्हा एक तर अंश किंवा छेद तिच्या पटीत असावा, दुप्पट तिप्पट चौपट काहीतरी तर करता येईल. म्हणजे कसं ते सांगतो, सर काय म्हणाले की सर डोक्यावर रचलंय, काय म्हणले की तुम्ही ते पटीत फिटीत. आता बघा समजा अशी संख्या एखादी दिलेली आहे 11, मूळ संख्या झालं रे बाबा, बरं झालं भागाकारच होत नाही काय 11 मूळ संख्या आहे आणि खाली मात्र पाहिलं हा याला तर 5 ना भाग जाते, याला 5 ना जाते याला भागच जात नाही म्हणजे उत्तर नाही असं वाटू शकत पण तस नाही. 11 × 11 = 55 11 × 5 = 55 सर. हा 5 येतात, 1 आणि 5 म्हणजे जर मूळ संख्या आली मग ते अंश असो का छेद असो तिच्या पटीतील संख्या असेल तरच आपल्याला भागाकार होतो, तरच आपलं संक्षिप्त रूप तयार होतं, अन्यथा होत नाही. म्हणजे मग आता या ठिकाणी काय करू शकतो का बरं, आपण 25 पाहिलं, 25 × 1 = 25, 25 × 2 = 50 अरे यार याच्यामध्ये 3 मिसळता आले ते किती मस्त झालं असतं. 25 × 1 = 25, 25 × 2 = 50 बरोबर 1/2 देता येतील का आपल्याला उसने असे? नाही सर. नाही असं नाही करता येणार, तुम्ही त्याच्याकडून उसने घ्यायचे नाही, त्याला काही द्यायचं नाही, तिथं जे आहे तेच आपण वापरताय. ठीक आहे, आभार. नक्की तुम्हाला समजलं असेल, अडचण असेल तर तुम्ही स्वतः काही उदाहरण तयार करायचे आणि पाहायचं. आता थोडस माझ्या आता हे मात्र लिहून घ्या, मी सांगतोय तसं तुम्ही सोबत लिहून घ्या. 1° / 2, 2° / 4, 10° / 20, 50° / 100,
शंभर अंश छेद दोनशे। मी पाच संख्या दिल्या तुम्हाला, लिहिले असतील सर्वांनी, एक अंश छेद दोन, दोन अंश छेद चार, दहा अंश छेद वीस, पन्नास अंश छेद शंभर, शंभर अंश छेद दोनशे। लिहून झालं? हो सर। सर मी गावाला आलो, माझ्या जवळ वही नाही। नसू दे ना, काही हरकत नाही, काहीच हरकत नाही, फक्त मला सांग तुझ्या लक्षात आलं का हे काय आहे। हो सर। आणि लक्षात घ्यायचं, तुझ्याकडे वही नाही म्हणून आपण थांबायचं नाही। मामाकडे असतील, मामीकडे असतील, मावशीकडे असतील, त्यांच्याकडे घरात एखादी लग्नाची पत्रिका तर असेल, फेकून दिलेले कागद असतील, रद्दीचे कागद असतील, आपले कशाचे पुठ्ठे असतील, त्याचा वापर तू करू शकतोस। वहीच असावी तर मी अभ्यास करतो, नाही, एकदम चुकीची गोष्ट। माझ्या समोर समजा काहीच नाही, तुम्ही एखादा, जसं तुम्ही अगोदर मला सांगितलं, तुम्ही एखादा इटीचा तुकडा घेऊन तुम्ही जमिनीवर बसू शकता, हातामध्ये लाकडाची एखादी आपली काडी घेऊन जर मातीचं घर असेल तर तुम्ही मातीवर तुम्ही लिहू शकता, किंवा समोर वाळू किंवा काही पडलेलं आहे तिथं सुद्धा तुम्ही ते लिहू शकता। कोण म्हणतं आपल्याला फक्त वही पेन सगळं पाहिजे, काहीच गरज नाही। आपल्याला साहित्य शोधायचं, मला हे नाही म्हणून थांबायचं नाही, मी हे कसं करू याचा विचार करायचा। पण मी जर एका जागी बसलो तेरे हरी पलंगावर, नाही मिळणार कधीच, माझ्याकडे ही अडचण आहे, मला ही सोडवायची, तर काय करू, त्याला स्वतः पर्याय कर, तर बचा। ठीक आहे, आता या अपूर्णांक आहे। आता माझा प्रश्न, यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? सर मी सांगू। हा अभिजित, अभिजित तू नकोय, अभिजित नकोय, कारण तुझ्यासोबत ती चर्चा झालेली आहे, तुझ्याशी बोललेलो आहे, आणि काल म्हणजे आपण प्रत्यक्ष उदाहरण पाहिलेलं आहे, पण यांना थोडस येऊ द्यायचं आपल्याला त्या मार्गावर। सर्वात लहान, सर्वात मोठा कोण आहे मग? शंभर अंश छेद दोनशे। ओके, आता आता संधी अभिजितला। अभिजित, याच्यातला सर्वात लहान कोणता आणि सर्वात मोठा कोणता? सर सगळे समान आहेत। बघा विद्यार्थी मित्रांनो, काय तुमचा मित्र राव, आता इथं एक, इथं दोन, इथं दहा, इथं पन्नास, इथं शंभर, शंभर तर सगळ्यात मोठे आहेत, इथं दोनशे सगळ्यात मोठे आहेत, आणि बघा आपला इथं अभिजित म्हणतोय की सगळे सारखे आहेत म्हणून। पटतंय का तुम्हाला? नाही सर, समान नाही वाटते। हा आता बघा, इथं अभिजित बरोबर आहे, इथंच तर आपल्याला लक्षात आहे, इथंच तर आपलं चुकतंय, इथंच आपलं घोडं पेण खातय। संक्षिप्त रूप शिकतोय आपण, म्हणजे दोन आणि चार आहे, बे एक बे, बे दोन्ही चार, दहा एक दहा, दहा दोन वीस, पन्नास एक पन्नास, पन्नास दोन्ही शंभर, शंभर एक शंभर, शंभर दोन्ही दोनशे, काय आलं उत्तर? हो सर, एक छेद दोन, दोन एक छेद दोन, एक अंश छेद दोन, एक दोन एक दोन। आता आहे का कोणी मोठा? का वाटलं? कारण त्या मागचं कारण, संक्षिप्त रूप शिकलो पण लागलीच वापर करायचं विसरून गेलो। शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये नवोदय मध्ये तेच असत, अगदी एखादा वरचा घटक देतात आणि लागलीच त्याच्यावर काहीतरी वेगळं सांगतात आणि आपण थोडस गडबडून जातो। काय होतं मग? इथं शंभर दोनशे आहे, काय विचार करायचा नाही, इथं समसंख्या आहे म्हणजे भाग जातोय आणि आहे ते शून्य आहे, हे दोन शून्य कटले, हे दोन शून्य कटले, म्हणजे दोन शून्य कटले, दोन शून्य कटले याचा शंभरनं भागाकार केले, बरं, म्हणजे इथले शंभर कटले, इथले शंभर कटले, आता राहिले आपल्याकडे फक्त एक छेद दोन, पटच तेवढी राहील, पन्नास आणि शंभर त्याच्यामध्ये हा एक शून्य कटला, हा एक शून्य कटला, पाच राहिले, पाच एक पाच, पाच दोन्ही दहा, सोपी पद्धत, दहा इथला शून्य कटला, याचा शून्य कटला, राहिला एक छेद दोन, म्हणजे काल अभिजीचा जो प्रश्न होता तो असाच होता आणि एक छेद दोन उत्तर येण्याऐवजी त्यांनी पर्यायामध्ये दिलं होतं दोन छेद चार,
त्याचं उत्तर होतं 11 22 5 त्याचं उत्तर आलं होतं आणि त्याचा पर्याय त्यांनी परीक्षेमध्ये पर्याय दिला होता 44 6 10 त्यानं खूप प्रयत्न केला उत्तर अगदी बरोबर काढून दाखवलं सर 22 6 5 येत आहे माझं मी पण करून पाहिलं अगदी बरोबर आहे 22 6 5 येतं मग पर्याय काय दिले ते पाहिले 3 पर्याय चुकीचे दिसले पण 44 थोडासा जवळचा वाटला कारण 22 दुप्पट मग छेदाची दुप्पट आहे का आहे मग 22 6 5 म्हणजेच 44 6 10 हा तर्क त्या ठिकाणी लावा लागेल म्हणजे गणितामध्ये सुद्धा बुद्धिमत्तेचा वापर शिष्यवृत्ती आणि नवोदय मध्ये केला जातो असा विचार करू नका हा गणित आहे हा बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार अपूर्णांक झालं एवढे धडे आमचे झाले हा आता मला शिष्यवृत्तीमध्ये सगळे मार्क पडतात नवोदय मध्ये मला सगळं जपते नाही जमा तुम्ही इथं जर एक उदाहरण समजून पाहिलं घेतलं मी तुम्हाला एक ऐवजी 4 दिले तर त्या 4 कमीत कमी दुसरे 4 तुम्ही स्वतः केले तर तुमचा सराव वाढेल कारण सगळ्यांकडे प्रश्नपत्रिका संच नाही सगळ्यांकडे उत्तर पत्रिकेचे संच नाही प्रश्न आणि उत्तर एकत्र असलेले पुस्तक सगळ्यांकडे नाहीत मग स्वतः प्रश्न करा स्वतः उत्तर तयार करा आता काल एक ऑडिओ पाठवला होता परंतु मला उत्तर कोणाचं मिळालेलं नाही आणखी की तो ऐका त्यात काही प्रश्न विचारलेले आहेत आणि ते प्रश्न तुमच्या वहीवर बोललेले प्रश्न तुम्हाला ऐकून घ्यायचे आणि तुम्हाला ते वहीवर लिहून सोडवायचे ऐकला नसेल तर तो आणि आजचं दिलेलं होमवर्क तुम्हाला करावं लागेल जे विद्यार्थी मुलांशी गप्पा आणि ओनली स्टुडंट्स मध्ये आहेत ज्यांच्याकडून काम येईल त्यांनाच फक्त उद्याची लिंक पोहोचेल हे लक्षात घ्या मला पण थोडं कट मारावं लागेल कारण शेवटी माझ्याकडे रेकॉर्डिंग आहेच म्हणजे मला सुद्धा कंट्रोल येईल थोडस सोपं होईल सर आजचं होमवर्क काय कार्यक्रम आपलं पूर्ण संपल्याच्या नंतर जसं मला ऑन स्पॉट जसं सुचते त्या पद्धतीने मी पाठवत राहतो कधी तुम्हाला ऑनलाईन टेस्ट असेल कधी तुम्हाला पेपरवर दिलेली असेल किंवा ऑडिओ असेल तुम्हाला त्या ग्रुपमध्ये मुलांशी गप्पा असेल किंवा ओनली स्टुडंट असेल अभ्यासाच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच मिळणार नाही कुठलंही तुम्हाला त्या ठिकाणी आगाऊच काही तुम्हाला ऐकायला किंवा पाहायला कुठले व्हिडिओ मिळणार नाही तुम्हाला दिलेल्या कामाबद्दलच जेणेकरून तुमची शिष्यवृत्ती आणि नवोदयचा अभ्यास वाढेल याच दृष्टिकोनातून तुम्हाला काम दिलं जाईल जे विद्यार्थी हा ठीक आहे आज नाही झालं पूर्ण काम नाही झालं एखादं जरी काम झालं तरी तुम्ही सक्रिय आहात हे लक्षात येईल आणि त्यातून पुढे तुम्हाला जॉईन करायचंय का नाही करायचं विनाकारण आपल्याला खूप मोठी आमच्या ग्रुपमध्ये खूप मोठी गर्दी आहे हे नकोय 10 विद्यार्थी असावेत 10 पैकी 8 करतील 9 करतील आणि शेवटी 10 पैकी 10 जणही करतील तर मजा आहे विनाकारण खोगीर भरती नकोय तेव्हा आपण या ठिकाणी प्रत्येक जण सराव हे झालं पूर्णांकयुक्त अपूर्णांकबद्दल सॉरी संक्षिप्त रूप देण्याबद्दल आणि आता आपण पाहणार आहोत पूर्णांकयुक्त अपूर्णांक तयार कर प्रश्न लिहून घ्या दिसत असेल तर अगोदर मी एक प्रश्नाचं उत्तर कुणाला माहित असेल तर ठीक आहे नसेल वाचन तुम्ही फक्त मला करून दाखवायचंय आता मी या प्रश्नाचं हा प्रश्न घेण्याऐवजी हा जो प्रश्न आहे याच वाचन कसं करावं किती जणांना येते फक्त रेजाईन करा मी तर पाहतो पण न बोलता फक्त रेजाईन करा बोलू नका फक्त रेजाईन तुमचे येऊ द्या आर्यनला जमतंय बाई तुला काय सांगतो मी समजलं का तुला या संख्येच वाचन कसं करतात हे माहित आहे काय ते विचारलंय तुला बे कबे बे म्हणजे 10 विचारलं आणि फक्त रेज हँड करायला सांगितलेलं आहे आर्यनला जमतय अभिजीतला जमतय सोहमला जमतय आणखी सर मी वाचू एक मिनिट श्रेय तुला जमते का सर मी वाचू एक मिनिट मला बघू द्या ना स्क्रीनवर पाहतो मी लॅपटॉपच्या स्क्रीनवर पाहतो मी सध्याला किती जणांचे रेज हँड आहेत ते म्हणजे बऱ्याच जणांना जमतंय म्हणजे तू सांग
यस महेश, दोन पूर्णांक एक छेद पाच. आणखी थोडं सुधारणा करून सर मी सांगू. एक मिनिट एक मिनिट. सर दोन पूर्णांक एक अंश छेद पाच. आता तुम्ही हात खाली करा, याचं वाचन अगोदर लक्षात घ्या सर्वजण. दोन पूर्णांक म्हणजे हा दोन स्वतंत्र आहे, तो पूर्ण आहे, बस संपलं. बाकी तर माहितच आहे. एक अंश छेद पाच, दोन पूर्णांक, एवढा एकच शब्द आपल्याला नवीन शिकायचा आहे. बाकी हा भाग आपल्या ओळखीचा आहे, काहीच अडचण नाही. आता असा अपूर्णांक दिल्याच्या नंतर आपल्याला अपूर्णांक तयार करा. त्याच्यामध्ये दोन भाग, पा संक्षिप्त मध्ये दोन भाग झाले. एक फक्त संक्षिप्त रूप देणे आणि दुसरं अतिसंक्षिप्त रूप देणे. अतिसंक्षिप्त म्हटलं की त्याच्या इतकं लहान दुसरं नाही. दोन भाग, पूर्णांकयुक्त अपूर्णांक आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक देतात, अपूर्णांक तयार करा म्हणतात, किंवा व्यवहारी अपूर्णांक तयार करा. दो एक भाग. दुसरा असा अपूर्णांक दिला जातो जसं इथे मी लिहिलेला आहे, आणि या अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांक तयार करा असं म्हणतात. तुम्ही सगळेजण हे चार अपूर्णांक इथे दिलेले आहेत, सगळ्यांनी लिहिले असतील, पाहिले असतील. एक बारकाईनं एक निरीक्षण करा आणि निरीक्षणातून एका वाक्यामध्ये या अपूर्णांकाबद्दल तुम्हाला बोलायचं. एकच वाक्य असावं. काय तुमच्या लक्षात येते, तुमचं निरीक्षण काय आहे, काय वाटतं बरं तुम्हाला? हे सगळे अपूर्णांक पाहिले, 25° 10', 5° 2', 27° 13', 33° 8'. यांच्याकडे पाहिल्यानंतर हा नेहा सांगू शकतेस, काय वाटत तुम्हाला कि काय असेल हे, काय सांगावं बरं याच्याबद्दल? अभिजित तुला काय वाटत? म्हणजे काही संख्या पाहिल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये काही चक्र चालतात का? सर जे छेद आहे ना, छेद छेदाने अंशाला भाग जात नाही ह्या अपूर्णांकामध्ये. बर, आणखी एक आणखी निरीक्षणातून पहा, काय बदल वाटतोय तुम्हाला आतापर्यंत घेतलेल्या अपूर्णांकामध्ये आणि या अपूर्णांकामध्ये बदल काय वाटतो? आणि हा भाग सुद्धा मी पहिल्या टप्प्यात घेतलेला आहे, त्याला दोन नाव आहेत. सर मी सांगू सर, पाच छेद दोन आणि 25° 10' हे दोन्ही समान आहेत. नाही ते ठीक आहे, तुझं निरीक्षण ते ठीक असेल, हरकत नाहीये. पण आणखी याच्यामध्ये काय सांगता येईल? ठीक आहे, एक निरीक्षणातून तुला दुसरी गोष्ट लक्षात आली जे पुढे तपा घ्यायचा होता, तो ठीक आहे. चला आणखी ओके, हे अपूर्णांक पाहिल्याच्या नंतर मी तुम्हाला अगोदर दोन शब्द सांगितले होते, मी लिहून दाखवतो आणि मग असं म्हणले होते, गठोड्यातून काढा, हे शब्द आपले झालेत का? पुढचं काय? हो सर, अंश अधिक छेद अधिक. हो सर, बरोबर आहे. हो बरोबर आहे. मला सांगितलं याचं निरीक्षण करा, मग निरीक्षण केल्याच्या नंतर इथं काय दिसतंय? काय वाटतं सगळ्या पूर्णांक कसे आहे? अंशाधिक सर. सर सगळे अंशाधिक अपूर्णांक आहेत. सगळे अंशाधिक अपूर्णांक आहेत सर. बरोबर आहे, सर्वच्या सर्व अंशाधिक अपूर्णांक आहे.
म्हणजेच एक गोष्ट लक्षात ठेवायची की पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये अंश नेहमी मोठा असतो. एक वाक्य लक्षात ठेवायचं, लिहून तुम्ही घेऊ शकता. आर्यन, दुसरा मोबाईल तुझ्याकडे असेल तर ते श्रेयाला सांग. आपलं ते त्यांचा पाहुणा पण जो आहे तो सारखा फोन करतोय. श्रेया तू सांग, ते वेदांतला सांग, कॉल करू नको म्हणून. त्याला लिंक दिलेली आपण, त्यांना जॉईन सुद्धा आहे. सर कोणता वेदांत? श्रेयाला माहिती, त्यांचा पाहुणा आहे श्रेया. ए आर्यन, ते आके वेदांत. हा गीत गीत नको ओरडू रट्टा, याला नको सांग. ते वेदांतला कॉल करून सांग, तुझा माईक बंद ठेव. त्याला सांग, त्याचे तीन कॉल झालेले आपले, बाकी त्यांना सगळ्यांना डिस्टर्ब होतो, आवाज येत नाही. तर अंशाधिक अपूर्णांक आणि छेदाधिक अपूर्णांक, अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांक युक्त अपूर्णांक रूप तयार करता येत, छेदाधिकचं करता येत नाही. मग आता काय करायचं? आता वाचन माहित झालं, वाचनासाठी काय अडचण आहे का कोणाची? 2.1 अंश/5 थोडस संख्या बघतो आणि एक जणाला वाचायला सांगतो. कोण आहे, कोण आहे सुक्तीला त्या ठिकाणी? रोहिणी, मला वाचून दाखव. सर मी सांगू. 7.3 रोहिणी, 3.11. ओके जमलं, आता अडचण नाही. आता आपण पाहणार आपण नंतर सोडवायचा कसा. 25 अंश/10, तर 10 पाड्यात 25 नाही पण 5 पाड्यात दोन्ही आहेत. संक्षिप्त नाही, ऐकून घ्या आधी. संक्षिप्त रूप द्यायचं नाही इथं सुरुवातीला. आपल्याला जी संख्या दिली तिचं जशाच तसं रूप तयार करून पाहायचं आपण की काय आहे, काय आहे विचार करू आपण. कारण संख्या खूप जवळची आपल्या ओळखीची आहेत म्हणून, आणि नसतील तर त्या प्रक्रियेकडे जायचं. खूप मोठ्या संख्या आहेत तर त्याला अगोदर अति संक्षिप्त मध्ये करायचं आणि मग करायचं. 10 आणि 25 इथं आपल्याला छेदाचा पाढा आला पाहिजे, पहिली गोष्ट. याच्यात कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत पहा. छेदाचा पाढा, बेरीज म्हणजे पाढा आला म्हणजे आपल्याला गुणाकार आला, बेरीज वजा बाकी, या तीन गोष्टींची गरज आपल्याला पडते आणि भागाकार तर करणारच. मग चारही गोष्टी एकाच गणितात असलेला घटक, चारही क्रिया ज्या मूलभूत क्रिया आपण म्हणतो ते या ठिकाणी लपलेले आहेत. 10 पाढा 25 पर्यंत म्हणायचा आहे, कुठं लपलाय तो पाहूया. 10 × 1 = 10, 10 × 2 = 20, 10 × 3 = 30. तिसरं घर नाही, म्हणजे छेदाचे किती घर लपलेत? 2 घर लपलेत, म्हणून तो पूर्णांक बाजूला. 10 नोटा किती लपल्या तिथं? 2 लपल्या, 10 × 2 = 20. 20 लपलं पण आपल्याकडे 20 नाहीये, 25 आहे. किती शिकले? 5 वाढतील. आता किती शिल्लक राहिले आपल्याकडे? 5. आणि छेद जो आहे तो आहे. आता तुम्ही म्हणले तसं, जसं आता हे इथं 5/10 इथं भागाकार होतो आपल्याला माहित आहे. 5 × 5 = 5, 5 × 2 = 10 भागाकार होतो. आणि जेव्हा या ठिकाणी अंश आणि छेद एकच पाड्यात आहेत असं आपल्या लक्षात येतं आणि त्याचा आता आणखी दुसरं रूप तयार करून पाहूयात आपण. सुरुवातीलाच आपण संक्षिप्त करून तिकडे न जाता छोट्या छोट्या पायऱ्याकडे आपण जायचं आणि मग शेवटी तर शिष्यवृत्तीमध्ये आणि नवोदयमध्ये तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स वापरायच्या. तिथं काही तुम्हाला एक पायरी मांडायची नाही, तिथं तुम्हाला रीत मांडायची नाही. तुम्हाला अति कमी कमीत कमी वेळेमध्ये वेगवेगळे सूत्र आपल्या डोक्यातले बाहेर काढायचे. कारण गणिताच्या जंगलातून प्रवास करताना सूत्राची कुऱ्हाड आपल्या सोबत राहिली पाहिजे असं सुविचार आम्ही लहानपणापासून आम्ही शाळेमध्ये वाचलेला आहे. खूप शाळेमध्ये ज्या शाळेला भेटी दिल्या, कुठे शाळेला गेलो कोणते की तिथे लिहिलेलंच आहे, गणिताच्या जंगलातून प्रवास करताना सूत्ररूपी कुऱ्हाड आपल्या सोबत ठेवावी. काय कळत नव्हतं त्याला, काय म्हणतात काय. मग नंतर हळूहळू कळालं काही सूत्र म्हणजेच काय. गणित सोडवताना काही ठोक तारे लक्षात ठेवावे, काही नियम लक्षात ठेवावेत आणि ते नियम लक्षात ठेवले नाही तर आम्हाला गणिताच्या जंगलात खाला जायचं. झाडाचं जंगल माहित आहे, गणिताचं जंगल काय?
म्हणजे गणित सोडवण्याचे क्रिया करताना आपल्याला कंचे भागू बेवचे नियम पाहावे पाहिजेत. हा सगळ्यात साधा सोपा अर्थ हा नंतर उशिरा कळणार. मग आता जसं की आर्यन म्हणाला 25 आणि छेदाचा 10, 5 × 2 = 10, 5 × 5 = 25. उत्तर आलं 5 °C. आता आपल्याला अंश मोठा आहे छेद लहान आहे आता संक्षिप्त रूप काय तर आर्यन तूच सांगत आहे काय होईल बरं 5 °C / 2 चं संक्षिप्त रूप. सर होणार नाही सर, दोन्ही पण मूळ संख्या आहेत. आणि याचा आता पूर्णांक युक्त अपूर्णांक रूप काय होईल मग? म्हणजे तुझ्या प्रश्न तुझ्याकडे प्रश्न लक्षात आला कारण मी फक्त बरोबर फक्त तुला याचा आणखी संक्षिप्त रूप होईल का विचारल्याबरोबर तुझ्या लक्षात आलं की याचं संक्षिप्त रूप आता होत नाही कारण 5 आणि 2 ही दोन्ही स्वतंत्र दोन्ही वेगवेगळ्या संख्या आहेत, दोन्ही मूळ संख्या आहेत आणि 5 च्या पाढ्यात 2 नाही 2 च्या पाढ्यात 5 नाही. पण मला मात्र आता यांचा औषधिक अपूर्णांक असल्यामुळे याचा मला पूर्णांक युक्त अपूर्णांक तयार करायचा आहे. असे कान टवकरून बसलं पाहिजे आपण. काय प्रश्न विचारलाय? यस कंटिन्यू. आता याच असा अपूर्णांक तयार करायचा कसा करशील बरं? जमेल का? नाही जमला हरकत नाही, आपला प्रयत्न करायचा आहे. आणि मी सांगतोय तुम्हाला, मी आणखी आपल्याकडे वेळ आहे आणखी शिल्लक, मी तुम्हाला 2-3 गणित घेतोय तेव्हा तुम्ही सर इतकं सोपं आहे का आम्ही तर आणखी करतो. तुम्ही स्वतःच करून वही तुमची वहीचा फोटो तुम्ही पाठवणार आहात. मी एकही उदाहरण तुम्हाला होमवर्कला मी सुरुवातीला देणार नाही, तुम्ही स्वतः करा. फक्त लक्षात काय ठेवायचंय, अंश मोठा छेद लहान, बस संख्या कोणत्याही असल्या. चल अभिजित तुला सांगता येईल का याचं उत्तर आता? हो सर. हा राजेश्वर लक्षात येईल कुठे? मी मुद्दाम तुझ्याकडे आलो नाही कारण थोडस अगोदर बारकाईने बघून घ्या. नक्की जमेल, तुला सुद्धा जमेल. काही अडचण असली की सर मला इथं समजलं नाही नंतर सांगू शकतो. ओके हा सर. पूर्ण युक्त अपूर्णांक करायचं का? ठीक आहे बघा, वर 5 आहे खाली 2 आहे म्हणून मी इथं सुरुवातीलाच जसं आर्यन म्हणत होता की इथं संचित रूप द्या सर, मी दिलं नव्हतं. आता तुम्हाला सहज जमेल. 2 चा पाढा आहे आपल्याला 5 पर्यंत म्हणायचा आहे पण मला माहित आहे की 2 च्या पाढ्यात 5 नाही. मग या 5 मध्ये 2 ची पट किती लपलेली आहे? 2 चा पाढा किती पर्यंत लपलेला आहे? 2 × 1 = 2, 2 × 2 = 4, 2 × 3 = 6 नाही जमत, 2 × 2 = 4. 2 हा पूर्ण लपलाय. 5 मध्ये 2 लपलेला आहे म्हणजे 2 × 2 = 4 झाले. मग आता 5 मधून 4 गेले, किती शिल्लक राहिले? राहिलेला अंश म्हणजे शिल्लक. आणि जो छेद होता तो छेद जशाच तसा लिहायचा. म्हणजेच बघा आता 5 × 1 = 5, 5 × 2 = 10, 2 पूर्णांक 1/2. आहे का वेगळं? आलं का लक्षात? दोन्हीकडे उत्तर तेवढंच आहे. 5 °/10 आणि 1 °/2 दोन्ही सारखेच आहे. 5 × 1 = 5, 5 × 2 = 10. एखाद्याने 10 पैकी 5 घेतले, एखाद्याने 2 पैकी 1 घेतला. म्हणजेच अपूर्णांकात गणितात सारखं आहे. पण खाण्याच्या बाबतीमध्ये सर असं कसं सर, 10 लाडू पैकी त्याने 5 लाडू खाल्ले आणि मी फक्त 2 पैकी 1 खाला, दोन्ही कसे सारखे होतील? नाही, तिथे खाण्याच्या बाबतीत सारखे होणार नाही, गणितात मात्र सारखे होतात. म्हणजे तुम्ही गणितामध्ये त्याने 10 पैकी 5 खाल्ले काय आणि तू 2 पैकी 1 खाल्ला काय? सर त्याच्या तर त्या मामाच्या मुलानं त्याला 10 चापटा मारल्या याने मुकला 5 चापटा आणि 10 पैकी 5 खाल्ले, याने तर 2 पैकी 1 दिल्या. लाडू खा, करंजा खा, चकल्या खा, तेही पोटाला सांभाळून खा. मग ते सुद्धा तुम्ही अपूर्णांकात लिहू शकता. मामीने मला 5 चकल्या दिल्या, त्यापैकी मी 3 चकल्या खाल्ल्या, झाला आपला अपूर्णांक तयार. म्हणजेच मी 3 °/5 चकल्या खाल्ल्या.
लाडू चा गोड जरा कधी आवडत असेल एखाद्याला, तर मामीने तर मला दोन दिले होते पण मी त्यातला दोन लाडू पैकी मी एकच लाडू खाल्ला, म्हणजे दिलेल्या पैकी अर्धेच खाल्ले, एक अंश छेद दोन म्हणजे दोनाचा एक भाग म्हणजेच अर्धा भाग। अशा पद्धतीने आपण अपूर्णांकाला असं खेळत जर घेतलं तर तुम्हाला कुठेच अडचण येणार नाही। पहिलंच उदाहरण आहे, आता या उदाहरणामध्ये मी नक्की बोलाल, आणखी एक स्पष्ट तुम्हाला उदाहरण समजावून सांगतोय बघा। दुसरं उदाहरण आहे पाच अंश छेद दोन, हे आता रिपीट आलं, काय काय कृती करायची बारकाईने लक्षात घ्या। जो छेद आहे त्याचा पाढा वरच्या संख्येपर्यंत म्हणायचा, वे एक वे काटाकाटी करायची नाही, इथं काटछाट नाही करायची, संक्षिप्त रूप मध्ये करायची, इथं करायची नाही। वे एक वे, वे दोने चार, वे त्रिक सहा, सहा मोठे व्हायचे, तिसरं घर मोठं, वे दोने चार, चार म्हणून दोन आगोदर छेद जो आहे तो लिहून ठेवायचा आणि इथं वजा बाकी म्हणायची। वे एक वे, वे दोने चार, आपल्याकडे आहे पाच, पाच आणि चार या दोघातला फरक किती आहे? एकचा। मग आता सांगा उत्तर काय तयार झालं? दोन पूर्णांक एक अंश छेद दोन। करेक्ट, दोन पूर्णांक एक अंश छेद दोन। आता आपण तिसऱ्या उदाहरणाकडे जाऊया, सत्तावीस अंश छेद तेरा, म्हणजेच मला पाढा म्हणायचा आहे तेराचा, तेराचा पाढा मला सत्तावीस पर्यंत म्हणायचा आहे। सोहम मी काय करू बरं? आणि सोपी आहे तुम्हाला आणखी सांगतो, असं गणित लिहायचं, दोन एक क्रियापद करून ठेवायची, थोडीशी जागा सोडायची, अपूर्णांकासाठी ही अंश आणि छेदची रेष काढून ठेवायची, भागाकाराची, आणि जो छेद आहे तो लिहून ठेवायचा। आता तुम्हाला दोन सांगतो लिहायचं का? सर मी सांगू याचं, सर मी एक मिनिट राहील, मी काय म्हटलं, आता तुम्ही या गणिताला चुटू चुटू बोलसाल, मला पूर्ण विश्वास आहे की मला हा घटक मी फक्त तुम्हाला 10 मिनिटांपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवतो। जरी हा पुस्तकाच्या नियमानुसार हा 6 दिवसाचा 5 दिवसाचा घटक आहे, आपल्या अभ्यासक्रमानुसार अपूर्णांकला एकूण 11 ते 12 तासिका द्यावे लागतात, पण मला 100% विश्वास आहे की जे 3-4 तासिके मधलं काम आहे मी तुमच्याकडून फक्त 10 मिनिटात ते 20 मिनिटांमध्ये करून घेऊ शकतो, हा मला विश्वास आहे। मग तुझ्या लक्षात आलं आता की 27 तर नाही 13 च्या पाढ्यात, पण 13 च्या पाढ्यातली एक संख्या मात्र तिथं आहे, ती म्हणजे 26। तिला विचारायचंय, बाई तुझं घर नंबर काय? ती मग घर सांगते, अरे दादा माझं घर नंबर 2 आहे, 13 2 26। मग या संख्येतून दिलेली संख्या वजा करा, 27 मधून 26 गेले, एक राहिला, तो याच्या डोक्यावर लिहा मिरे वाटायला, म्हणजेच अपूर्णांक काय तयार झाला मग आपला नवीन? 2 पूर्णांक 1 अंश 13। व्हेरी गुड, नाइस। आता चौथं गणित पाहूया, आता हे चौथं गणित मात्र सांगणार आहे मला महेश। महेश आर यू रेडी? यस सर। ओके कंटिन्यू, काय करायचंय? दिलेला अपूर्णांक जशास तसा साचा तयार करून घ्यायचा, थोडीशी जागा सोडायची, आडवी रेष मारायची, जो छेद आहे तो लिहून ठेवायचा। आता दोन संख्या विचार करायच्या, महेश सांग। इथे 4 पूर्णांक लिहा, मला तर वाटते 5 लिहावे सर, 8 नाही 4 सर 8 चौक 32। एक मिनिट, प्रश्न फक्त आणि फक्त महेश पुरता मर्यादित आहे, जर त्याला नाही सांगता आलं की लागलीच मी तिसऱ्या किंवा चौथ्या सेकंदाला दुसऱ्याकडे जातो। सर जर 5 घेतला तर संख्या अधिक होईल आणि 4 घेतलं तर कमी होईल, पण आपल्याला कमी घ्यायचे आहे म्हणून इथे 4 पूर्णांक लिहा।
आठ मग चार घेतले म्हणजे किती संख्या व्हायली बरं तिथं, किती संख्या कमी व्हायली, या संख्येची संख्या वजा होणार आहे, या संख्येत चार लिहिले म्हणजे किती झाले, 33 मधून तू काय वजा करणार आहे, 33 मधून सर 32. हा आता की नाही, अगदी बरोबर आलं तुझं. इथं आपण चार लिहिले कारण आठच चौथं घर सांगते की माझं नाव 32 आहे आणि मी याच्यातून वजा होऊ शकतो. 8 + 32 आता 33 आणि 32 ची वजा बाकी करायची. हा काय बोला सर, 1. आता वाच बरं, 4.18. हा हा पुन्हा एकदा, 4.18. नाव करेक्ट, विसरूच नका ते. आणि कधीच तुम्हाला नंतर भविष्यामध्ये आपण म्हणताना म्हणतो, आम्ही सुद्धा बोलताना म्हणतो 1/8, 33/8, पण परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारतात की याच वाचन लिहा, याचे योग्य वाचन कोणते, पर्यायाला गोल करा. आणि तिथं जर आपण 33/8 ला गोल केलं तर आपली गडबड होते, म्हणून ती एक सवय ठेवून द्या. बरं, आता मी की नाही एका शाळेतला एक अति हुशार विद्यार्थी म्हणा, अति हुशार, आणि ते मी तासिका पाहिली, अरे वा म्हणलं हे तर इतकं सोपं आहे, आणि मला सुद्धा एक गणित दिलं, मी म्हणलं इतकं सोपं का, मी करतो, आणि मला गणित दिलं बघा असं, त्याला म्हणलं हे गणित मी तर हेच करतो. आणि मी काय केलं काही सांगू नका, हा मी जरा अति हुशार होतो, आलं की नाही बघ, चुकलं सर, काय गोष्ट करता राव बघा, करेक्ट आलं सर, चुकलं सर, चुकलं 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 सर, हे बघा माझं समर्थन करतो की नाही बघा, माझा 10 पाडा आहे बघा, 2 पूर्ण लिहिले म्हणजे 10 × 2 = 20, उरले 13, 20 + 13 = 33/10. नाही चुकलं, दायत्रिक 30 आहे सर, 30 आहे सर त्या पाड्यामध्ये. बरं पण मग मी 10 × 2 = 20 काहून नाही घेऊ शकत, नाही घेऊ शकत, नाही घेऊ शकत, पाहिजे होत की खरंच आपल्याला समजलं की नाही. आता मला कुणाला सांगायची गरजच नाही की हा घटक तुम्हाला समजला की नाही समजला, मला 100% माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना समजला. तर एक पक्क लक्षात ठेवा, त्या पाढ्यामध्ये लहान संख्या जर आपण घेतली आपलं उत्तर चुकलंय की नाही याची सोपी आयडिया मी तुम्हाला सांग, छेदापेक्षा अंश मोठा आला की समजून घ्यायचं माझं उत्तर चुकलं. छेद 10 वर 13 असं कसं शक्य, या 13 मध्ये 1 10 लपले, मग हे 1 10 मला याला द्यावे लागतील आणि याच्यातून 10 गेले तर माझ्याकडे 3 होत. पहा किती सोपी पद्धत आहे, म्हणजे चुकलं तरी आपल्याला किती पटकन बरोबर करताय, 3 × 3/10. आता याच उत्तर ताळा पडताळा ज्याला म्हणतात ते करायचं असेल तर एक फक्त एकच गणित घेत होते आणि मग तुम्हाला काही प्रश्नपत्रिका तुम्हाला मी त्याची तयार करून पाठवतो, त्याच्यामध्ये काही अडचण असले तर ती उद्याला पहिल्या अर्ध्या तासाच्या आत आपण ते सोडून घेऊया. आणि हे जर तुमच्या लक्षात आलं तर मी तर म्हणतो आयुष्यामध्ये तुम्हाला अपूर्णांक घटकावर हा जो भाग आहे कधीच तुम्ही विसरू शकत नाही आणि कधीच तुम्हाला ते नक्कीच तुमचं चुकणार नाही. आता फक्त मी एक सांगते बेटा, नंतर तुला बोलायला सांगितलं तुम्ही, आता फक्त माझं एक बेटा, मला उत्तर आले की नाही हे पाहायचं असेल तर 2 आपले हे जे आहे चिन्ह आहेत बेरीज वजा बाकी गुणाकार भागाकारातले ते 2 चिन्ह मांडायचे. सर आता हे काय आले नवीन मांडायचे, मनातल्या मनात मांडायचे, इथं गुणाकार मांडायचा इथं बेरीज मांडायची, ताळा आणि पडताळ माझं उत्तर बरोबर आले की नाही पाहण्यासाठी इथं गुणाकार मांडायचा इथं बेरीज मांडायचा. म्हणजेच काय, 8 चा गुणाकार 4 सोबत करायचा, 8 + 32
32 मध्ये एक मिसळायचा, 32 आणि एक 33 आलेले आहे, छेद 8 ला 8 आहे. म्हणजे स्वतःच तुमचं गणिताचं उत्तर तुम्ही तपासून पहा माझं आलंय की नाही. गणितामध्ये तेच तर एक मजा आहे की आपण ताळा पडताळा करू शकतो. आपलं उत्तर आलंय की नाही, बेरीजचं उत्तर आलंय काय वजाबाकीमधून तपासायचं असतं, वजाबाकीचं उत्तर आलंय की नाही हे बेरजेतून तपासायचं असतं, गुणाकाराचं उत्तर आलंय का ते भागाकारातून तपासता येतं, आणि भागाकाराचं गणित आलंय की नाही ते गुणाकारात तपासता येतं. परस्पर विरुद्ध आहेत परंतु ते दोन्ही ताळा आणि पडताळासाठी फार महत्वाचे. आम्हाला जेव्हा गणिताला आमचे शिक्षक शिकवायचे तेव्हा ते स्वतः म्हणायचे तुम्हाला मी गणित दिलंय, मी तेवढे गणित तपासणं होत नाही माझ्याच्याने, तुम्ही स्वतः अगोदर तपासून बघा, तुम्ही स्वतः ताळा करा, तुम्ही स्वतः पडताळा घ्या. आणि मग लक्षात आलं अरे हे असं का म्हणायचे, त्यांना तपासणं होत नव्हतं हे त्याचं मूळ कारण नव्हतं, पण माझं गणित आलंय की नाही हा मला माझ्यावर विश्वास राहिला पाहिजे. आणि जोपर्यंत तुमचा तुमच्यावर विश्वास बसत नाही की मला येते, त्या दिवशी काय सरला काम नव्हतं काहीतरी पुस्तकात धडा होता सरने शिकेल तर म्हणून शिकेल, परीक्षेत एक दोन मार्क पडतात एक दोन गणित येतात सोडवायचे आले तर आले नाही तर अशामधून जर घेतलं आपण तर आपल्याला आयुष्यात काहीच मिळणार. पण नाही मला गणित मिळालंय मी केलंय करताना माझी काही अडचण आहे ती मी स्वतःच नाहीतर इथे येईनच आले काहीतरी बिघडले म्हणजे मला इथं तपासून पाहायचे किंवा प्रत्यक्षात विचारायचं. त्यानंतर 33° छेदा म्हणजे छेदाचा पूर्णांक शिकून आता 10 × 3 दायित्रिक 30 अधिक 3 33 30 आणि 3 33 आलेला आहे छेद तर आहे. म्हणजे तुमचं उत्तर आलंय की नाही हे तपासायला कोणत्याही गुरुजींची मदत तुम्हाला घ्यायची गरज पडणार नाही. आता यावर विचारायचा सर जर तुम्ही अंश न सर्वांना गुणायल्या आणि एक अधिक व्हायले पण जर समान आली तर संख्या सर एखादं उदाहरण सांगा. 8 × 16 = 8 अंश 16° × 8 बरोबर आहे असच ना. हो सर असू दे ना. मग आता इथं काय आहे, इथं तर 8 × 1 आणि 8 × 2 = 16 व्हायचले ना. 2° × 1 म्हणजेच उत्तर 2 आहे. इथं अपूर्णांक नाहीच, इथं कुठं अपूर्णांक आहे. अपूर्णांक पूर्णांक युक्त अपूर्णांक केव्हा होतो, जर वजाबाकी केल्यानंतर काही शिल्लक राहत असेल तर, अन्यथा नाही. ओके हो सर. बरं सर आता एका पाढ्यातल्या दोन खूप छान गेलंच नाही ना, कदाचित तशी विद्यार्थी करत बसले असते. दोन्ही संख्या एकाच पाढ्यातल्या घ्यायच्या नाही. आता हेच गणित तू कसं बदलू शकतोस तुझ्या मनानं. तुला 16 × 8 गणित करायचंय, तुला 8 घ्यायचंय, तुला माहितीये 16 × 8 = 16 16 मध्ये काय करायचं 8 पेक्षा कमी संख्या मिसळायची 7 मिसळली 16 × 7 23° × 8 करू शकतोस. झालं तुझं गणित तयार. 8 × 1 = 8 × 8 = 16 शिल्लक राहिली 7/8. अशा पद्धतीनं तुम्ही स्वतः किमान 4-5 प्रश्न तयार करा, स्वतः त्याचे उत्तर काढा, स्वतःच त्याचा ताळा पडताळा घ्या, वहीवर व्यवस्थित लिहा, अपूर्णांक झाल्यानंतर एकूण सोडा आणि ते पाठवा. ठीक आहे. तर अशा पद्धतीची ही अपूर्णांकाची आपली एक तासिका ज्यामध्ये आपण आज संक्षिप्त रूप देणे, त्या संक्षिप्त रूप मधले दोन भाग संक्षिप्त अतिसंक्षिप्त, त्यानंतर पूर्णांक युक्त अपूर्णांक ज्यामध्ये आपल्याला जे कंचे भागू बेवचे जे नियम आहेत ते आपल्याला लागू असतात त्या ठिकाणी, त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं. जे की बेरीज करायची का वजाबाकी करायची ते आपण पाहायचं आणि मग आपल्या अभ्यासाला सुरुवात करायची. नक्कीच तुमच्याकडे ज्यांच्याकडे पुस्तक आहेत किंवा ज्यांच्याकडे प्रश्नावर आलेले आहेत त्यांनी आपण या ठिकाणी ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. यापूर्वी परीक्षेला पडलेले प्रश्न सोडवा आणि खूप खूप प्रयत्नातून तुमचं यश नक्कीच वाट पाहते, त्या यशाकडे तुम्ही झेप घ्या. या शुभेच्छांसह आजच्या तासिकेला पूर्ण करा. उपस्थित सर्वांचे पुनश्च एकदा धन्यवाद. सर तुम्ही सांगले की आपलं गणित कसं बरोबर करायचं, सर मी तुमच्यासारखं केलं म्हणजे दोन्ही गणित बरोबर आले. व्हेरी गुड व्हेरी गुड. छान.
हेच पाहिजे, बाकी काही नाही. विद्यार्थ्यांनी करायचंय म्हणजे काय करायचंय, प्रयत्न करा. आणि तुम्ही पहा, म्हणजे गणितासाठी आपल्याला तुम्हाला कुठल्या फार मोठ्या साहित्याची गरज पडत नाही. कुठेही बसल्या जागी करू शकतो. आपण बाहेर खेळायलो ना, वाळू आहे, वाळू तर लई चांगली, वाळू तुम्ही बोटानं करू शकता. फक्त त्याच्यात काटे वगैरे राहतील, मग काय करायचं, एखाद्या काडीनं तयार करा. जमीन आहे, धुळपाटी तयार करा. राखोंडी आहे, आता मस्तपैकी कोणी वतलाजवळ बसला असेल, चुलीजवळ बसला असेल, त्याची राख असते, त्या राखेवर तयार करा. विटकरीचा तुकडा आहे, फक्त घरावर रिंग हे करू नका, रेघा मारू नका. कोळसा आहे तर तुम्ही आपल्या फरशीवर जमिनीवर रेषा मारा, परंतु ते मोडूनही टाका, नाही तर मामा मामीच्या शिवा खाली. हे काय सांगलं म्हणतील गुरुजीनं, कोळशानं सगळं काळं करा, आम्ही आताच रंग दिला होता, मला शिवा भेटू नये. तर प्रयत्न करा, नक्कीच. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सर्व आपल्यासोबत केशव सर असतील, आणखी जे सर आपल्यासोबत आहेत, बापूसाहेब सर आहेत, सर्वांच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. आणि या शुभेच्छांसह आपण थांबणार आहोत. बापूसाहेब सर, मी आपणास विनंती करतो, आपण या ठिकाणी दोन शब्द बोलू शकता, कारण पुन्हा नमस्कार सर, एवढा वेळ विद्यार्थ्यांसोबत राहणं ही काही साधी सोपी गोष्ट नाही. नमस्कार सर. नमस्कार. हा, खूप छान मार्गदर्शन, आणि त्याच्यासाठी जो आपला प्रयत्न आहे की आणि खूप सोप्या सोप्या पद्धतीने तुम्ही समजून सांगता, त्यामुळे विद्यार्थी सहज लगेच त्या पद्धतीने करतात, त्यामुळे खूप आनंद वाटतो. माझा 7वीची वर्ग आहे, त्याच्यातली काही मुलं होती जॉईन, मी मेसेज आता सेंड केलाय, तुमच्या परवानगीने त्यांना आपण जॉईन करून घेते. हो सर, 5वी आणि 8वीचा शिष्यवृत्तीचा भाग हा आपल्या 4वीपासून 8वीपर्यंतच्या अभ्यासक्रमावर जवळपास आधारित आहे, त्यामुळे दोन्ही वर्गात आपल्याला सहज एकत्रित काम होऊन जाईल, काही अडचण नाही सर. आणि बेसिक चांगलं तयार होईल त्यांचं कोणत्या कारण आहे तेच प्रश्न, तेवढा जशाला तसा जर घटक शिकवला तर त्याच्या मागचं काहीच माहित नसेल तर विद्यार्थी पुढे थोडासा अडखळतो, म्हणून त्यांना त्याबरोबर त्याच्या इतिहासासोबत थोडस पुढे घेऊन गेलं की नेमकं कोणत्या स्वरूपात त्याला देता येईल सोप्यात सोप्या पद्धतीने, तो एक छोटासा प्रयत्न करतोय. आणि आता पाहिलंच असेल, म्हणजे जे पहिल्या गणिताला अतिशय अबोल होते तर दुसऱ्या गणिताला त्यांची चिवचिव खूपच ऐकायला मिळाली. आणि खरंच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला यावं, आणि ज्या विद्यार्थ्यांना नाही सर मला काही समजलं नाही, त्यांनी पुन्हा ही तासिका तुम्हाला पाठवली जाईल, तुम्ही पहा, तुमच्या मित्रांना विचारा, नाही समजलं तर, आणि वाटल्यास अगदी वैयक्तिक तुम्ही फोन करूनही विचारू शकता, काही अडचण नाही. फक्त जर मी मीटिंग मध्ये असेल कोणत्या, तरच मी ती तुमचा आलेला कॉल कट करतो, पण नंतर तुम्हाला मी कॉल करून नक्की सांगत असतो. काही काळजी करायची नाही, प्रत्येक विद्यार्थ्याला आलं पाहिजे हा एकच हेतू या ठिकाणी आहे. तुम्हाला आलं, तुमचा चेहरा आनंदी झाला की आम्हाला सगळं सुख मिळालं. तर थांबूयात सर, आणि पायकराव सरांची सुद्धा आज पूर्ण वेळ उपस्थिती आहे. सर थँक्स. सर मला बोलायचं आहे. हा बोल बोल. आता तुम्ही रेकॉर्डिंग पाठवणार आहात की नाही? तुम्ही आता रेकॉर्डिंग मुलांशी गप्पा किंवा ऑनलाइन स्टुडंट पाठवणार आहात की नाही? संध्याकाळी, संध्याकाळी मिळेल. सर होमवर्क काय आहे? ते मिळत तुम्हाला पाहत राहायचं, फक्त मुलांशी गप्पावर तुम्ही तासिका संपल्याच्या नंतर 1-1.5 तासानं पाहायचं, आता लागलीच नाही पाहायचा, कारण मला पण थोडा ब्रेकफास्ट वगैरे काहीतरी करावा लागेल सर. हा पायकराव सर. सर धन्यवाद सर, खूपच छान आहे सर, जबरदस्त टीचिंग आहे तुमची खरंच. सर म्हणजे थोडस प्राथमिकच्या लेवलला, थोडस हे जसं प्राथमिक लेवलला जर हे झालं तर तुम्ही जेव्हा म्हणत आपल्या हायस्कूलला जेव्हा शिकवता की मोठ्या वर्गाला शिकवता त्यावेळेस समजावून सांगण्याची पद्धत फारच सुंदर आहे सर तुमची, फार जबरदस्त आहे सर खरंच. ठीक आहे सर, असंच पुन्हा भेटूयात उद्याला, जमल्या सांग. आज तासिका झाली तर पाहायचं आपल्याला, कारण विद्यार्थी मित्रांनो मला सांगा, आपल्या सैन्य क्षेत्रामध्ये जे वेगवेगळे अधिकारी असतात, हवाई दलाचे असतील किंवा सीमा सुरक्षा दलाचे असतील, अशा एखाद्या हवाई म्हणजे वैमानिक अधिकारी जे आहेत लढवय्या, त्यांच्याशी बोलायला तुम्हाला आवडेल का? हो सर, लई आवडेल सर. लई आवडेल ना? हो ठीक आहे. आजच किंवा उद्याला ते आपल्या भेटीला येणार आहेत, माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे, आणि जेव्हा ते जिल्हा परिषदेतल्या शाळेतल्या छोट्या विद्यार्थ्यांसोबत बोलायचं म्हणले आणि त्यांनी लागलीच होकार दिला, आणि त्यांनी उद्याला आज जमलं तर 4 वाजता 4 ते 5, कारण आपल्याला त्यांच्यानुसार चालायचं असतं, आपल्यानुसार त्यांना नाही, तर त्यांनी जो टाइम देतील त्या टाइमची लिंक मी तुम्हाला पाठवेल, आणि तेव्हा मग आपण जॉईन व्हायचं. आपणही त्यांच्याशी प्रत्यक्ष प्रश्न विचारून तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता,
वैमानिक सेवेमधले म्हणजे एअरफोर्स मधले ते एक सैनिक आहेत. तर ते सैनिक त्यांच्याकडे नेमकं काय आहे काय नाही काय करावं लागतं हे प्रश्न तुम्ही त्यांना जरूर विचारा. फक्त नियम मात्र आपला लक्षात ठेवायचा, त्यांचं बोलणं चालू असताना त्यांच्या वाक्याला पूर्ण विराम मिळेपर्यंत आपल्या तोंडून शब्द निघू नये. त्यांचं नीट ऐका, कारण त्यांनी जे शब्द सांगतील ते माझ्याही ऐकण्याच्या बाहेरचे असतील, कारण त्यांचे शब्द खूप वेगळे असतील, ते मला सुद्धा ते येणार नाही. तर ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात, कारण ते एअर मार्शल वगैरे वगैरे काय काय शब्द, मग ते नेमकं काय असते, त्यांचं काम काय असतं, हे आपण त्यांच्याशी विचारपूस करूयात. कारण मला पण सैनिकच बनायचं आहे. मग तर किती छान झालं बरं. मी तुझी ती फोटो पाहिली आणि तू त्या दिवशी एक प्रश्न सुद्धा टाकला होता आर्मी मध्ये जायचं म्हणून, मला ते आवडलं होतं आणि म्हणूनच म्हणलं चलाकडे विद्यार्थ्यांचा कल इकडे पण आहे, मग त्या ठिकाणी काय असतं हे विचार केला. आणि असंच एका पाहुण्यांकडून एक दोन ठिकाणी नंबर पाठवले आणि त्याने म्हणले माझे मित्र आहेत विचारतो, त्याने नंबर दिला. अगोदर त्याला बोलायला सांगितलं आणि नंतर मी त्यांच्याशी बोललो. खूप छान त्यांनी प्रतिसाद दिला आणि आपल्याशी बोलायला ते येणार आहे. तर त्यांची लेख मी तुम्हाला पाठवेल. हा ओके, तयारी ठेवा, नक्कीच यश मिळेल.